त्यावर अतिशय तथ्यहीन आहे, दबाव टाकण्यासाठी आहे असं मला वाटतं. याबाबत सहकार्य करणं खर तर अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. या संदर्भात सोमवार मंगळवारला मी बैठक घेऊन चर्चेला सुद्धा तयार आहे. महाराष्ट्र राज्य औषध संघटनेचे जे आरोप आज मी या ठिकाणी ऐकले ते आरोप अतिशय तथ्यहीन आहे, दबाव टाकण्यासाठी आहे असं मला वाटते. औषध उत्पादक विक्रेता व वितरक यांच्यावर झालेल्या अनियमिततेवर क्षेत्रीय अधिकारी सुनावणी घेऊन अर्धन्यायिक आदेश पारित करत असतात. सुनावणी न घेता या शिक्षेवर स्थगिती मिळावी अशी संघटनेची मागणी सातत्यानं राहते. त्यासाठी ते वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा करतात. औषध विक्रेत्यावर परवाना निलंबन, परवाना कायमचा रद्द याशिवाय काही प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल आहेत. अशी जवळपास 7,000 प्रकरणे शासनाकडे जुनी प्रलंबित आहेत. शिक्षा झालेल्या प्रकरणांमध्ये परवाना रद्द असलेली जवळपास 3,000 दुकाने या ठिकाणी असतील असं मला वाटते. आणि यात असोसिएशनचे सदस्य, पदाधिकारी यांचाही समावेश कदाचित असू शकते. औषध विक्रेत्याकडून सध्या जे म्हणजे औषध विकल्या जाते ते किराणा दुकानासारखी औषधे विकली तर याच्यामध्ये कुठेतरी शासनाचं नियंत्रण यावं. यामध्ये खास करून झोपेच्या गोळ्या, नशेसाठी वापर, कप सिरप याचा मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापर होतो. तसेच अनेक ठिकाणी व्यायाम पैलवान यांनी सुद्धा औषध घेऊन याची उदाहरणे आहेत. शेक्स बाबतीत औषधे चढ्या विक्रीने दराने विकून पैसा कमवण्याच्या संदर्भात सुद्धा तक्रारी आहेत. आणि हे सर्व समाज हिताच्या विरोधात आहे. आणि औषध विक्रेते बोगद औषध खरेदी विक्रीमध्ये सामील असल्याचे अलीकडे मंत्रालयीन अवर सचिव विवेक कांबळे यांचं सर्पी हॉस्पिटलमध्ये ओरोफोर या लोह वाढवण्याच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला ही बाब उघडकीस आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये जवळपास 30 ते 40 औषध विक्रेते सामील असताना त्यांच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे. आणि संघटनेने याबाबत सहकार्य करणं खर तर अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचे आरोप करून या ठिकाणी दबाव टाकणं चुकीचं आहे. आज विधिमंडळामध्ये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. माझ्या कार्यालयात पैशाची मागणी करण्यात येणं केवळ दबावासाठी हे आरोप आहे. पूर्वी रद्द केलेल्या परवान्यावरील स्थगिती हटवून निर्णय देऊ नये यासाठी दबाव आणला जात आहे असं मला वाटते. औषध विक्रेते संघटनेने लेखी शिफारस केलेल्या व कायद्यात बसणाऱ्या जवळपास 100 अधिक प्रकरणात मी स्थगिती दिलेली आहे. औषध विक्रेते संघटना यांनी योग्य कारवाईस विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेते यांच्या पाठीशी न घालता शासनाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून त्यांना करतो. त्यांच्या या ठिकाणी त्यांना सर्वांना मी स्थगिती दिलेली आहे. औषध विक्रेते संघटना यांनी योग्य कारवाईस विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेते यांच्या पाठीशी न घालता शासनाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून त्यांना करतो. त्यांच्या या ठिकाणी त्यांना सर्वांना बोलून मंत्रालयात या संदर्भात सोमवार मंगळवारला मी बैठक घेऊन चर्चेला सुद्धा तयार आहेत. परंतु यामध्ये अशा पद्धतीनं आरोप करणं, पत्र लिहिणं हे चुकीचं आहे. खरं तर FDA हे खातं सर्व कायद्याचं पालन करून, नियमाचं पालन करून कारवाई करतात. क्षेत्रीय अधिकारी खाली काम करतात. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली, त्याच्यानंतर वरिष्ठ त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना कारवाई केली, त्याच्यानंतर प्रकरण मंत्रालयात येतात. म्हणजे खाली केलेले कारवाई ही चुकीची आहे असं समजून मी जर त्यांना स्टे दिलं तर कुठेतरी आमच्याही अधिकारी कर्मचाऱ्याचं मनोबल आणि मनोधैर्य हे खच्ची होतो. आणि म्हणून प्रत्येक प्रकरणात विचार करून या ठिकाणी मी निर्णय घेत असतो. मला या ठिकाणी खरं तर संघटनेनं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.